तर राष्ट्रपति पद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या नावांची सध्या चर्चा देशभरात सुरू आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पिछाडीवर पडलेल्या पवारांच्या नावाची चर्चा आता पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे। शरद पवार राष्ट्रपति झाले तर आनंदच होईल अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एवढंच नव्हे तर पवारांच्या नावाबाबत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे। कुणालाही निवडणुका नको आहे, त्यामुळे शिवसेना पाठिंबा काढणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये उमेदवारांचं काय काय आहे, काय ठरलेलं आहे का, हे मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की चर्चा सुरू आहे। आणि त्यांना मी हे जर सांगितलं की मला अनेक लोकांनी असे प्रश्न विचारले होते की शरद पवारांना राष्ट्रपती पदाच्या संबंधामध्ये त्यांचा प्रयत्न सुरू आहे, त्याबद्दल आपलं मत काय आहे, तर मी त्यांना अमित शहा यांना हे सांगितलं की मी अशी भूमिका मांडली होती जर शरद पवार जे NDA येत असतील आणि शरद पवार जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या चर्चा करत असतील आणि जर त्यांचं नाव फिक्स होत असेल तर आम्हाला आनंद आहे, अशी भूमिका मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे। मिडटर्म पोल जो आहे तो काही मिडटर्म पोल काय होणार नाही या विषयावरती चर्चा तर झाली की शिवसेनेच्या वतीनं सातत्यानं सरकारवर अटॅक करण्याचा प्रयत्न होत आहे आणि शिवसेना पाठिंबा एक काढत नाही आहे, तर मी अमित शहा यांच्यासमोर हे मत व्यक्त केलं की जरी शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी 130 आमदार आपल्यासोबत आहे आणि 15 आमदार जे कमी पडत आहेत तर कुठल्या आमदाराला काही इलेक्शनला नको आहे 2.5 वर्षामध्ये, त्यामुळे सरकार जरी कुणी विश्वास ठराव आणलाही तरी काही ते सरकार पडणार नाही। 130 आपल्याकडे आमदार आहेत, 15 आमदार कमी पडतात तर जरी शिवसेनेनं पाठिंबा काढलाही तरी सरकार पडणार नाही आणि आम्ही सरकार पडू देणार नाही असं मी त्यांच्यासमोर मी सांगितलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।